सर काय सांगाल, पुन्हा एकदा दोर्ली गावाच्या जागेवरती वाद झालेला आहे, काय नेमकं कारण होतं, किती जणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि आता काय पोलिसांच्या त्या दोर्ली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या, त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रीतसर तुम्ही सर्वे करा. प्रत्येक शेतकऱ्याला नोटिसा जातात, त्यांच्या बाउंड्र्या कळतात. तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल, त्यासाठी त्यांनी त्याची तिथे ऍब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने, जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत, त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले, हत्यार होते, कट्टा होता, चाकू, सुरे, तलवार, मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं. महिलांवरती अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या. त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आम्हाला आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे हत्यारं घेऊन आले होते, त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस स्टेशन हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस फोर्स फाट्या घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं. हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. आता न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे, पुन्हा एकदा सर्व्हे होतो आणि ते पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्व्हे झाला आहे का काय नेमकं प्रकरण? पोलीस अतिशय दबावामध्ये, कारण की या माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी, जो गणपत गायकवाडचा मुलगा आहे वैभव गायकवाड, तो ह्या हद्दीमध्येच फिरतो आहे खुलेआम. तो त्याच्यासोबत कुणाल पाटील, त्यांचा अजून एक नागा कोण, अजून एक असे 3-4 आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही. ते खुलेआम गुंडेगिरी करत आहेत, त्याचं एक उदाहरण मिळालं. पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल. त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे, आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना साधा, त्या लोकांनी आरोपी जे फरार आहेत त्यांना साधं फरार घोषित केलेलं नाही. म्हणजे एवढे प्रेशरमध्ये पोलीस आहेत, पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे, त्यामुळे पोलिसांचा नाइलाज होतो. आत्तासुद्धा त्या आरोपींना, अनेक आरोपी त्या ठिकाणी पळून गेले. कोणाचा दबाव आहे, काय कोणावरती आरोप आहे तुमचा? राजकीय दबाव पोलीस कोणाचा? आता कोणत्या दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांमध्ये कोण वापरत असेल हे जग जाहीर आहे. त्यामुळे पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल. आमच्या शेतावरती त्यांनी सर्वे चालू सर्वे चालू केला होता. आम्ही त्यांना आडवायला गेलो होतो, त्यांनी आम्हाला मारण्याचे हे करणे आणि वरून रिव्हॉल्व्हर पण काढलं होतं, काही हत्यारं आणले होते त्यांनी, त्या लोकांनी आम्हाला एकाला. दीपक पारेख होता, जितेंद्र पारेख होता आणि त्याच्याबरोबर भरपूर लोक होते, 50-60 लोक होते, सगळे हत्यारं घेऊनच होते एकदम. त्याच्यानंतर तुम्ही काय? आमच्या भाच्याने साहेबांना फोन केला, माझ्या साहेबांना, ते आले तेव्हा त्यांनी सगळ्यांना रंगे हात पकडले, तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे हत्यारं भेटली. काय नेमका वाद आहे? तर पैसे तुम्ही दिले आहेत का, द्यायचे आहेत, काय नेमका तुमचा वाद आहे? आमचे पैसे बाकी आहेत, पैसे आमच्या जागेचे दिलेच नाही अजूनपर्यंत. 96 वर झालेला आहे. मग आता तुमची काय, आता पोलीस सांगतात काय, आता तुम्ही करतो काय, तक्रार घेतली काय चाललं? हा, तक्रार घेतलं, त्यांनी पैसे देऊन सातबारा तिकडे फिरून घेतले. एकदा गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड ज्या जागेवरती वाद झालेला त्याच जागेवरती सर्व्हे सुरू होता आणि काही लोक हत्यार घेऊन आल्याचा आरोप केलेला, नेमका काय प्रकार घडलेला? दोर्ली गाव RTO ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे. सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे, फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल. सर, हत्यार वगैरे काढले होते असं जसं आरोप आहे महेश गायकवाड यांचा, किती लोकांना ताब्यात वगैरे घेतला सर? आत्तापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही, सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर. काही संशयित काय ताब्यात घेतले? ताब्यात घेतलेले आहेत, तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही. सर्व सुरू असताना पोलीस बंदोबस्त काय दिला होता? बंदोबस्त नव्हता, त्यांना बंदोबस्त नाही दिलेला. बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही, तरी सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे तिथे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.